तुमच्याकडे मोदी आहेत, तुम्ही देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, मग असं असताना मी थेट प्रश्नावर येतो. महाराष्ट्रामध्ये 32 जागांच्या खाली घेणार नाही भाजप असं म्हणत होता, 32 जागा मिळतात भाजपला एकूण सीट शेअरिंग मध्ये? पहिले मी तुम्हाला विचारतो, 32 जागांखाली घेणार नाही असं कोणाचं स्टेटमेंट आहे? असं वेगवेगळ्या नेत्यांचं प्रसार माध्यमातून आणलं. एक स्टेटमेंट दाखवा, एक. बर, म्हणजे माझं दाखवा, बावनकुळेंचं दाखवा, किंवा आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, सुधीरभाऊ असतील, चंद्रकांत दादा असतील, किंवा रावसाहेब पाटील दानवे असतील, कोणाचा एक स्टेटमेंट दाखवा. आम्ही कधी दावाच केला नाही की आम्हाला 32 सीट हव्या. आम्हाला आधीपेक्षा जास्त जागा हव्यात हे मी प्रत्येक वेळी सांगितलं आणि ते आम्हाला मिळत आहेत. किती हव्यात? मग 2-3 दिवसात कळेलच तुम्हाला. एवढा जर मजबूत पक्ष आहे तर मग अगदी काही काही जागा अजूनही अशा आहेत की त्या जागांवर नावं अजूनही जाहीर होत नाहीत, मग अडले कुठे? ज्या जागा आमच्या सुटल्या आहेत त्या सगळ्या जागांवर उमेदवार आम्ही दिलेले आहेत. जिथे अजून चर्चा चाललेली आहे, तर इलेक्शन हे खूप लांबलं ना, 5 फेजचं इलेक्शन आहे, त्यामुळे 5व्या फेजची घाई आम्हाला नाही आहे, म्हणून काय अडलं आहे ते एक दिवस बसून आम्ही संपवून टाकू आणि सगळ्या जागा घोषित करून टाकू. तुमचं सागर बंगला हे सगळ्या राजकीय घडामोडींचं एक केंद्र पाहिलेलं आम्ही पाहिलं आणि वेगवेगळ्या वाटाघाटी तुम्ही यशस्वी देखील करताय. का अशा वाटाघाटी करायला लागतात? तुमच्यामधले नाराज अगदी सागर बंगल्यापर्यंत येत आहेत आणि मग त्याच्यानंतर रात्री मध्यरात्री मीटिंग होत आहेत आणि तुम्ही त्यांना समजावताय, हे चित्र का दिसतं? निवडणुकीत या सगळ्या गोष्टी होतच असतात. काय आहे की ॲस्पिरेशन्स, अपेक्षा हा एक फार महत्त्वाचा घटक असतो आणि राजकारणामध्ये आज अपेक्षा शिगेला पोचतात. एक काळ असा होता की लोक थांबायला तयार असायचे. अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली जी पिढी आहे ही थांबायला तयार नाही आहे, त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या अपेक्षा तर पूर्ण करता येत नाही. इतक्या लोकांची अपेक्षा आणि जागा एक, त्यामुळे इतरांना समजावून सांगावं लागतं. 90% वेळी लोकं ऐकतात, 10% वेळी लोकं ऐकतही नाहीत, पण नेता म्हणून हे तुमचं कामच असतं की सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा याला देणं काय गरजेचं आहे आणि तुला देताना काय अडचणी आहेत, किमान तेवढं कम्युनिकेशन झालं पाहिजे, ते आम्ही करतो. पण महायुती तुम्ही जेव्हा केलीत तेव्हा हे गृहित होतं ना की तुम्ही 3 प्रमुख पक्ष आणि इतरही मित्रपक्ष आहेत, मग अशा वेळेस ही अडचण होणार होतीच ना, हे तर गृहित होतच ना? मग आहे ना, अडचण होणार हे त्याही वेळेस माहिती होतं, ते आजही माहिती आहे. एकच पक्ष लढतो तेव्हाही अडचण असते ना, असं थोडी आहे काही. एक सिंगल पक्ष लढतो तर त्या पक्षातले ॲस्पिरेशन्स असतात, प्रत्येक जागेवर त्या पक्षातले इच्छुक असतात, त्यामुळे हा राजकारणाचा भाग आहे. याला काही फार वेगळेपणाने पाहण्याची आवश्यकता नाही, पहिल्यांदा होतं आहे असं पाहण्याची आवश्यकता नाही, हे सगळं राजकारणात घडत असतं. पण असं आहे की जे ज्यांचं मूळ घर सोडून तुमच्याकडे आले, म्हणजे तुमच्यामुळे आले आणि तुमच्याकडे आले, तर त्यांना त्यांच्याही त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांचा मान ठेवायला पाहिजे. बरं, त्यांच्याही कमिटमेंट असतात. थेट प्रश्न की एकनाथ शिंदेंबरोबर त्यांचे जर शिलेदार सगळे त्यांच्या विश्वासाने आले तर त्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाला तिकीट मिळावं, मग हा बॅलन्स कसा साधणार? ते त्यांना ठरवायचं आहे, त्यांच्या पक्षाचे तिकीटं आम्ही ठरवत नाही. हां, पण तुम्ही सीट देत नाही. ऐका, त्यांचे जेवढे सिटिंग लोक आले सगळ्या सिटिंग सीट्स त्यांना मिळालेल्या आहेत सगळ्या, त्याच्यामुळे असं कुठेही त्यांच्या सिटिंग सीट आम्ही घेतल्यात, उलट त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळत आहेत, त्यामुळे कुठेही त्या संदर्भात काही ठिकाणी आमचा आग्रह होता एखाद दुसरी सीट, म्हणजे सिटिंग नाही पण जी त्यांना मिळाली सिटिंग नसलेली आम्हाला मिळावी, पण ठीक आहे, असे आग्रह असतात, ते कमी जास्त होतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या पक्षाचे निर्णय हे ते स्वतः करतात, आम्ही करत नाही. त्यांचे उमेदवार ते ठरवतात 100%, पण त्यांना ज्या जागांची संख्या जी देत आहे ती तुम्ही ठरवताय? ती आम्ही कशी ठरवली? ती संख्या देखील तिघांनी मिळून ठरवली. आता खरं तर आपण एक विचार करा की भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, भारतीय जनता पक्षाचं यश हे सगळ्यात जास्त राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं असेल. पण आम्हाला हे समजतं की आपल्यासोबत जर मित्र आले आहेत तर त्यांना योग्य वाटा द्यावा लागेल, योग्य जागा द्याव्या लागतील, योग्य सन्मान ठेवावा लागेल, तो आम्ही ठेवतो. पण विरोधक सातत्याने हा आरोप करत आहेत की जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जी जोडी महाराष्ट्राने, तुमच्या दोघांचं प्रेमही पाहिलं आहे, तुमच्या दोघांचा एकमेकांचा विश्वासही पाहिलेला आहे, पण अशा वेळेस थोडंसं डॉमिनेटिंग नेचर पाहायला मिळतंय, तुम्हाला डिक्टेट केलं जातंय आणि तुम्हाला
कुठे माघार घ्यावी लागते अशा प्रकारचा प्रचार चालू आहे की एकनाथ शिंदे आपल्याला डॉमिनेट करतात आणि त्यांना हवे ते जागा पदरात पाडून घेत आहेत. मला असं बिलकुल वाटत नाही. सगळं समन्वयाने चाललेलं आहे. आमच्याकडे असं झालं का, बघा आता ही जी इंडिया आघाडी आहे, महाविकास आघाडी, उद्धवजींनी सांगलीची सीट घोषित करून टाकली, पवारसाहेबांनी भिवंडीची सीट घोषित करून टाकली, असं नाही केलं. आम्ही चर्चेतनं मार्ग काढतो आहे. आम्ही आता तिथे कोण डॉमिनेट कोणाला करताय, त्यामुळे तिथे तर काँग्रेस पक्षाची अवस्था म्हणजे काय म्हणा, कुठला शब्द आहे तो मला शब्द आठवत नाही, पण लाजीरवाण्यासारखी अशी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी पहिले आरशामध्ये आपला चेहरा पाहिला पाहिजे, मग आम्हाला सल्ला दिला पाहिजे. दुसरा पक्ष एका पक्षाची वेगळ्या पक्षाची सीट डिक्लेअर करतो, मग तसं तुम्ही देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उमेदवार म्हणून तुम्हीच जाहीर करून टाकले आधी? बिलकुल असं मी केलं नाही. ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही कल्याणची जागा घेणार का, मुख्यमंत्र्यांच्या मुलाची जागा घेणार का, आणि त्याचवेळी अनेक मीडियावाल्यांनी हे चालवलं की भाजपने श्रीकांत शिंदेंना विरोध केला, त्यावेळेस मी भाजपची भूमिका स्पष्ट केली की कल्याणची जागा शिवसेनेकडे राहील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंना आमचा कुठलाही विरोध नाही, आमचेही उमेदवार तेच असतील.